जलविद्युत निर्मितीसाठी पंप्ड स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि NTPC वेल्सपन न्यू एनर्जी, NHPC रिन्यू हायड्रो पॉवर, THDC इंडिया, टोरेंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी माहिती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केलेत। यामुळे 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 188,750 कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांमधून होणार आहे। या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे। राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॉट असून 40,870 मेगावॉटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे। राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे।